नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोविड-19 या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले शिक्षण चालूच आहे आणि त्याच अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून व्हिडिओ थ्रू आपण आज भेटणार आहोत. मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका. आजचा विषय आपण बघणार आहोत गणित भाग एक इयत्ता 9वी, गुणोत्तर व प्रमाण, रेशो अँड प्रपोर्शन. गुणोत्तर व प्रमाण या भागामध्ये आज आपण पारंपरिक प्रमाण म्हणजे काय हे जाणून घेणार आहोत. कंटिन्यूड प्रपोर्शन, या पूर्वीच्या भागामध्ये आपण समान गुणोत्तरांवरील क्रिया यांचे गुणधर्म अभ्यासलेले आहेत, म्हणजेच व्यस्त क्रिया, एकांतर क्रिया, योग क्रिया, वियोग क्रिया, योग वियोग क्रिया हे गुणधर्म अभ्यासले आणि या गुणधर्मांचा उपयोग करून काही उदाहरणे आपण सोडवलेली आहेत. त्यानंतर समान गुणोत्तराचा सिद्धांत कोणता आहे हे आपण बघितलं आणि या समान गुणोत्तराच्या सिद्धांताच्या सहाय्याने आपण समीकरणांची उकल कशी काढायची हेही बघितलेलं आहे. आज आपण पारंपरिक प्रमाण म्हणजे काय हे जाणून घेणार आहोत. आता हे जाणून घेण्याअगोदर आपण एक या ठिकाणी गुणोत्तर बघूया. बघा, 3/6 म्हणजेच काय आहे, 3/6 बरोबर. 3/6 आणि दुसरं गुणोत्तर मी घेते 6/12. आता या ठिकाणी ही दोन्ही गुणोत्तर समान आहे. 3/6 म्हणजेच काय, तर 1/2 आणि 6/12 म्हणजे पण 1/2 बरोबर. ही दोन्ही गुणोत्तरे समान आहेत. आता या प्रमाणामध्ये जर बघितलं तुम्ही तर पहिल्याचे उत्तर पद हे पहिलं आपण बघितलं तर ह्याचं हे उत्तर पद झालं आणि दुसरं जे गुणोत्तर आहे त्याचं हे पूर्व पद. पहिलं पद म्हणजे पूर्व पद, दुसरं पद म्हणजे उत्तर पद. तर पहिल्याचं उत्तर पद आणि दुसऱ्याचं पूर्व पद ही दोन्ही समान आहेत, 6/6 आहे आणि अशा वेळेला आपण मग काय म्हणतो, तर 3/6 आणि 12 या ज्या संख्या आहेत या संख्या पारंपरिक प्रमाणात आहेत असे आपण म्हणतो. म्हणजेच बघा, 3/6 म्हणजेच काय, तर 3/6 आणि 6/12 म्हणजे 6/12 बरोबर. ही दोन्ही गुणोत्तरे समान आहे. आता बघा, पहिल्याचं उत्तर पद दुसऱ्याचं पूर्व पद ही समान आहेत, 6/6 आणि अशा वेळेला आपण या 3/6/12 म्हणजे जर ए आणि ए बी सी च्या स्वरूपात म्हणायचं झालं तर आपण म्हणतो ए बी सी या संख्या पारंपरिक प्रमाणात आहेत असे आपण म्हणतो. तर जेव्हा ए अपॉन बी किंवा एस बी बरोबर बी सी किंवा b/c असेल तेव्हा बघा, हे आहे उत्तर पद, पहिल्याचं उत्तर पद b आणि दुसऱ्याचं पूर्व पद b. ही दोन्ही जेव्हा समान असतील त्यावेळेला आपण म्हणतो या a b c या संख्या पारंपरिक प्रमाणात आहेत. मग अशा वेळेला जेव्हा या पारंपरिक प्रमाणात असतात त्यावेळेला हे जे मधलं पद आहे त्याला मध्यम प्रमाण पद असं म्हणतात आणि की काय म्हणतात याला, बी ला मध्यम प्रमाण पद आणि ए आणि सी या ज्या दोन पद आहेत ही दोन पद या दोन पदांचा बी हा भूमितीय मध्य आहे असेही म्हटले जाते. जेव्हा ए बी सी या संख्या पारंपरिक प्रमाणात असतात तेव्हा बी ला
ए आणि सी यांचा भूमितीय मध्य म्हणजे जॉमेट्रिक मीन असं म्हणतात, किंवा बी ला ए आणि सी यांचे मध्यम प्रमाणपद मीन प्रपोर्शनल असेही म्हणतात। आता यावरून आपल्याला बघा, या ठिकाणी आपण हा तिरकस गुणाकार केला तर बी गुणिले बी बी वर्ग बरोबर ए सी। यावरून बघा आपल्याला काय मिळतं, ए छेद बी इक्वल टू बी अपॉन सी। याचाच अर्थ काय, तर बी वर्ग बरोबर ए सी, तिरकस गुणाकार केला बरोबर, याचाच अर्थ बी वर्ग बरोबर ए सी असं दिलेलं असेल तर ए बी सी या संख्या परंपरित प्रमाणात आहे। किंवा असंही आपण म्हणू शकतो बी हा ए व सी यांचा भूमिती मध्य आहे, किंवा बी हा ए व सी चे मध्यम प्रमाणपद आहे। तर ही जी सर्व विधान आहेत पाच, या विधानांचा अर्थ सारखाच आहे। हा आणि म्हणजेच काय, तर बी हा ए व सी यांचं मध्यम प्रमाणपद असेल तर ए बी सी या संख्या परंपरित प्रमाणात आहे। जर ए बी सी या संख्या परंपरित प्रमाणात असतील तर बी हा ए व सी यांचा भूमिती मध्य आहे। बी वर्ग बरोबर ए सी असेल तर ए बी सी या संख्या परंपरित प्रमाणात आहे। या सर्व विधानांचे अर्थ जे आहेत गणितामध्ये समान आहे। ओके, आता एक सी संख्या 25 व 4 यांचा भूमिती मध्य आहे तर x ची किंमत काढा। बघा आता आपण बघितलं तीन संख्या परंपरित प्रमाणात, आता x ही 25 व 4 यांचा भूमिती मध्य आहे, म्हणजेच हे दिलेलं आहे आपल्याला, म्हणून x वर्ग बरोबर 25, b वर्ग बरोबर ac, आणि म्हणून x वर्ग बरोबर 25 गुणिले 4, x वर्ग बरोबर 100, वर्गमूळ घेतलं आपण दोन्ही बाजूचं म्हणून x बरोबर 10 बरोबर, म्हणजे x ची किंमत किती आली 10। आता पुढचं उदाहरण बघूया, 23 वजा x व 19 वजा x यांचे 28 वजा x हे मध्यम प्रमाणपद आहे तर x ची किंमत काढा। आता बघा उदाहरण नीट वाचून घ्या, या दोन संख्यांचे 28 वजा x हे मध्यम प्रमाणपद आहे। तीन संख्या आहे म्हणजेच आपण लिहून घेऊ, a बरोबर 23 वजा x ही झाली a, b बरोबर 28 वजा x कारण मध्यम प्रमाणपद आहे 28 वजा x, आणि c बरोबर 19 वजा x बरोबर। आता या तीन a b c संख्या आहेत यांचं मध्यम प्रमाणपद 28 वजा x हे आहे या तीन संख्यांपैकी, म्हणजेच b वर्ग बरोबर ए सी। मग b म्हणजे काय, तर 28 वजा x कंसाचा वर्ग बरोबर a म्हणजे 23 वजा x गुणिले c 19 वजा x। आपण 28 वजा x कंसाचा वर्ग म्हणजेच a वजा b कंसाचा वर्ग, पहिल्या पदाचा वर्ग अधिक वजा 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग, म्हणजेच काय येणार आपण 28 चा वर्ग वजा 2 गुणिले 28 गुणिले x अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग x वर्ग बरोबर, या ठिकाणी 23 गुणिले हा कंस तसाच ठेवला 19 वजा 1 वजा x गुणिले हा कंस तसाच आहे बरोबर। आता 28 चा वर्ग 784 वजा 28 दुने 56 x अधिक x वर्ग बरोबर 23 गुणिले 19 437 वजा 23 x वजा x गुणिले 19 19 x ऋण ऋण धन x वर्ग बरोबर। आता x वर्ग गेले म्हणजे 784 वजा 56 x अधिक x वर्ग बरोबर 437। आता हे आपण बेरीज करून घेऊ, वजा 23 वजा 19 वजा 42 x अधिक x वर्ग कॅन्सल, दोन्हीकडे धन आहेत। आता हे आपण पक्षांतर करू, 437 इथे आणू
म्हणजे 784 वजा 437 बरोबर ऋण 4256, या बाजूला आले ऋण 42x अधिक 56x, वजाबाकी करा, किती येते बघा, किती आली 347 बरोबर 14x, आणि म्हणून x ची किंमत आली 347/14. भाग जातो का बघा, भाग जाणार नाहीये, उत्तर आलं x बरोबर 347/14. ओके, पुढचं उदाहरण बघा, उदाहरणांमध्ये किती विविधता आहे. आपल्याला सूत्र एकच वापरायचं आहे, परंतु उदाहरण वाचून त्याचा अर्थ लक्षात घ्या आणि त्या अनुषंगाने आपल्याला ते उदाहरण सोडवावं लागेल. काय सांगितलंय बघा, 12, 16 आणि 21 या प्रत्येक संख्येत कोणती संख्या मिळवली असता येणाऱ्या संख्या परंपरित प्रमाणात असतील. तीन संख्या दिलेल्या आहेत, यामध्ये अशी आपल्याला एक संख्या मिळवावी लागेल की ती मिळवल्यानंतर त्या संख्या येणाऱ्या परंपरित प्रमाणात असतील. म्हणजे तिघांमध्ये आपल्याला एकच संख्या मिळवायची आहे. आता दिलेल्या प्रत्येक संख्येत x मिळवला असे मानू, म्हणजेच येणाऱ्या संख्या परंपरित प्रमाणात असतील. बरोबर, म्हणजेच आपल्याला मिळालं कोणत्या संख्या, तर 12 अधिक x, 16 अधिक x आणि 21 अधिक x या संख्या परंपरित प्रमाणात आहे. मग या ठिकाणी लिहून घ्या, a बरोबर पहिली संख्या 12 अधिक x, त्यानंतर b काय येणार आहे, 16 अधिक x, आणि c बरोबर किती आले, 21 अधिक x. ओके, आता b वर्ग बरोबर ac, मग b म्हणजे काय, 16 अधिक x, मग 16 अधिक 1 कंसाचा वर्ग, 16 अधिक x कंसाचा वर्ग बरोबर a म्हणजे 12 अधिक x गुणिले c 21 अधिक x. ओके, आता पुन्हा विस्तार करा, a अधिक b कंसाचा वर्ग, a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग, 16चा वर्ग म्हणजे अधिक 2 गुणिले 16x अधिक x वर्ग बरोबर 12 गुणिले हा पूर्ण कंस अधिक x गुणिले तोच कंस. बरोबर, आपण कंस हा या ठिकाणी ओपन केला, एक कंस ओपन केला, एक कंस असाच ठेवला. 16चा वर्ग 256, 2 गुणिले 16 म्हणजे 32x, 256 अधिक 32x अधिक x वर्ग बरोबर 12 गुणिले 21, 252 अधिक 12 गुणिले x, 12x अधिक 21x अधिक x वर्ग बरोबर. म्हणून 256 अधिक 32x अधिक x वर्ग बरोबर 252 अधिक x स्वरूप पद बेरीज केली 33x अधिक x वर्ग मिळालं. आता हे समीकरण आपल्याला मिळालंय, दोन्हीकडचे x वर्ग गेटिंग कॅन्सल. आता आपण काय करूया, 32x या ठिकाणी नेऊया, 252 इथे आणूया, 256 वजा 252 बरोबर 33x वजा 32x म्हणजे x बरोबर 4. आता x बरोबर 4 आपण काय म्हणलंय, या संख्येमध्ये काय आहे, आपण 12 16 आणि 21 या प्रत्येक संख्येत x ही संख्या मिळवली असता येणाऱ्या संख्या परंपरित प्रमाणात आहेत असं आपण मानलेलं. म्हणजेच आपल्याला प्रत्येक संख्येत किती संख्या मिळवावी लागेल, 4 ही संख्या मिळवली असता येणाऱ्या संख्या परंपरित प्रमाणात असतील. बरोबर, म्हणजेच काय आहेत आपल्या संख्या, 12 16 आणि 21 होत्या आपल्या, ही a, ही होती b आणि ही होती c. याच्यामध्ये आपण x म्हणजे 4 मिळवणार आहोत,
म्हणजेच किती झाले, 16, 20 आणि 21 अधिक 4 25. मग बी वर्ग म्हणजेच 20 चा वर्ग 400 बरोबर ए गुणिले सी म्हणजेच 16 गुणिले 25. बघा गुणाकार करून येतो का, 20 चा वर्ग 400, मग 16 गुणिले 25, 16 16 5 जा 80, 16 5 80, 8, 16 दुने 32 अधिक 8 40. आलं उत्तर 400, 400 बरोबर 400. अशा प्रकारे आलेल्या उत्तराचा आपण पडताळाही घेऊ शकतो. आता मग अशी आपण काय केलेलं, कोणती संख्या मिळवली असता. आता हे उदाहरण वाचा, 13, 25 आणि 55 या प्रत्येक संख्येतून कोणती संख्या वजा केली असता येणाऱ्या संख्या परंपरित प्रमाणात असतील. बरोबर, आता काय केलेली आहे, प्रत्येक संख्येतून आपल्याला वजा करायचे आहे. पुन्हा आपण या तीन संख्यांमधून x ही संख्या वजा केली असता येणाऱ्या संख्या परंपरित प्रमाणात आहेत असे मानू, आणि त्यामुळे आपल्याला संख्या मिळाल्या 13 वजा x, 25 वजा x आणि 55 वजा x. मग बघा a म्हणजे काय, तर 13 वजा x. b आपल्याला मिळाले 25 वजा x आणि c मिळाला आपल्याला 55 वजा x. ओके, मग आता परंपरित प्रमाणात आहे तसं आपण मानलं, म्हणून बी वर्ग बरोबर ए सी. सूत्रानुसार काय घेणार आपण, बी वर्ग बरोबर ए सी. मग या ठिकाणी बी म्हणजे काय आहे आपलं, तर 25 वजा एक्स. पंचवीस वजा एक्स वर्ग बरोबर ए म्हणजे 13 वजा एक्स गुणिले सी म्हणजे 55 वजा एक्स. पुन्हा ए वजा बी कंसाचा वर्ग, 25 चा वर्ग वजा 2 गुणिले 25 एक्स म्हणजे 50 एक्स अधिक एक्स वर्ग बरोबर 13 गुणिले 55 वजा 13 एक्स वजा 55 एक्स अधिक एक्स वर्ग. 625 वजा 50 एक्स अधिक एक्स वर्ग बरोबर 715 वजा ऋण ऋण स्वरूप पद ऋण ऋण बेरीज केली 68 एक्स अधिक एक्स वर्ग. एक्स वर्ग कॅन्सल, आपण ऋण 68 या बाजूला घेऊ, 625 त्या बाजूला घेऊ. ऋण 50 एक्स अधिक 68 एक्स बरोबर 715 वजा 625 किती आली वजा बाकी बघा, 18 एक्स बरोबर 90. बरोबर, 18 एक्स बरोबर 90, एक्स बरोबर 90 छेद 18 म्हणजेच एक्स बरोबर 5. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल, प्रत्येक संख्येतून ही संख्या वजा करावी लागेल. म्हणजे 5 ही संख्या वजा केली असता येणाऱ्या संख्या परंपरित प्रमाणात असतील. तुम्ही करून बघा आणि उत्तराचा पडताळा तुम्ही घ्यायचा आहे. मग आता काय येतील संख्या, 13 वजा 5 म्हणजेच 8, त्यानंतर 25 वजा 5 म्हणजेच 20 आणि तिसरी संख्या येईल 50 वजा 5 म्हणजेच किती आली, 50. मग आपल्याला प्रमाणात असणाऱ्या संख्या मिळतील 8, 20 आणि 50. तोंडी पडताळा घ्या या ठिकाणी बघा, b वर्ग बरोबर ए सी, 20 चा वर्ग बरोबर 8 गुणिले 50, आलं उत्तर 400 बरोबर 400. म्हणजेच आपल्याला प्रत्येक संख्येतून 5 ही संख्या वजा केली तर येणाऱ्या संख्या म्हणजेच या 8, 20, 50 या संख्या परंपरित प्रमाणात मिळालेल्या आहेत. ओके, आता पुढचा प्रकार बघूया आपण. बघा, जर ए बी सी या परंपरित प्रमाणात असतील तर सिद्ध करा, ए अधिक बी कंसाचा वर्ग छेद ए बी बरोबर बी अधिक सी कंसाचा वर्ग छेद बी सी.
आता फक्त आपल्याला दिलेला आहे या तीन संख्या परंपरित प्रमाणात आहे। आता या परंपरित प्रमाणात आपण सुरुवातीलाच बघा पाच विधान बघितली ए बी सी या परंपरित प्रमाणात आहेत म्हणजेच काय तर ए अपॉन बी इक्वल टू बी अपॉन सी बरोबर आपण याच्या बरोबर के मानूया। आता ए अपॉन बी बरोबर के जर असं मानलं तर ए ची किंमत किती होणार तिरकस गुणाकार केल्यावर ए बरोबर बी के आणि बी बरोबर सी के दोन विधान मिळाले आपल्याला ए बरोबर बी के आणि बी बरोबर सी के त्याला आपण दोन आकडा देऊ। आता ए बरोबर बी के बी म्हणजेच काय काढले आपण सी के आपण ए बरोबर सी के आणि हा के आहे ए बरोबर बी के बरोबर ए बरोबर बी के पण बी म्हणजेच काय तर सी के आहे कारण इथून आपण काढले बघा फ्रॉम वन आणि हा के म्हणजेच ए बरोबर आपल्याला मिळालं सी के वर्ग बरोबर हे आपलं दुसरं काढलं या ठिकाणी दोन नको आपण याला दोन नाव देऊया ए बरोबर सी के वर्ग। आता या ज्या किमती आपल्याला मिळाल्या आहेत कसल्या ए ची बी ची या किमती आपण या ठिकाणी घालू। आता या बी ची किंमत पण सी के ए ची किंमत पण सी के सी आणि के या चलामध्ये आहेत या किंमत आपण बी बरोबर सी के आणि ए बरोबर सी के वर्ग हे आपल्याला मिळालेले आहेत। आपण आपल्याला जे सिद्ध करायचे काय सिद्ध करायचे ए अधिक बी कंसाचा वर्ग छेद ए बी बरोबर बी अधिक सी कंसाचा वर्ग छेद बी सी यामध्ये आपण किमती घालू ए म्हणजे सी के वर्ग अधिक सी के छेद एल एच एस घेऊ आपण सी के वर्ग अधिक सी के होल स्क्वेअर अपॉन ए म्हणजे सी के वर्ग गुणिले सी के। आता याचा विस्तार करा ए अधिक बी कंसाचा वर्ग म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे सी के कंसाचा वर्ग काय होणार आहे सी वर्ग के चतुर्थ घात अधिक दोन सी गुणिले सी सी वर्ग के वर्ग आणि के म्हणजे के घन अधिक सी वर्ग के वर्ग अपॉन सी गुणिले सी सी वर्ग के वर्ग आणि के म्हणजे के घन। तर याच्यामध्ये काय कॉमन दिसते बघा सी वर्ग आणि के वर्ग कॉमन काढूया सी वर्ग छेद के वर्ग कंसात इथे राहिले के वर्ग अधिक दोन के कारण सी वर्ग के बाहेर आले अधिक एक। आता हा जो कंस आहे हा बघा ह्याचा विचार करा हा पूर्ण वर्ग आहे म्हणजेच के अधिक एक कंसाचा वर्ग या ठिकाणी सी वर्ग गेट कॅन्सल हा के वर्ग आणि हा के वर्ग यातला जाणार खाली के राहणार म्हणजेच आपल्याला मिळालं के अधिक एक कंसाचा वर्ग छेद के हे आपलं आपल्याला काय मिळाली लेफ्ट हँड साइड मिळाली आहे। ओके आता आपण आरएचएस कडे येऊया आरएचएस लिहून घ्या पुन्हा आता बी ची किंमत आणि सी किंमत आपण घालूया सी ची किंमत आपल्याला आहे तीच ठेवायची आहे बरोबर बघा बी म्हणजे सी के अधिक सी होल स्क्वेअर अपॉन सी के इंटू सी वर्ग करूया ए अधिक बी कंसाचा वर्ग सी वर्ग के वर्ग अधिक दोन सी वर्ग के अधिक सी वर्ग छेद सी वर्ग के सामायिक काय आहे सी वर्ग बाहेर काढूया सी वर्ग के वर्ग अधिक दोन के अधिक एक अपॉन सी वर्ग के सी वर्ग गेट कॅन्सल के वर्ग अधिक दोन के अधिक एक अपॉन के म्हणजेच के अधिक एक कंसाचा वर्ग छेद के मिळालं। आता बघा इथे बघा एल एच एस आणि ही आहे आपली आर एच एस म्हणजेच आपण डावी बाजू आणि उजवी बाजू या समान आहेत हे सिद्ध केलं कशाच्या सहाय्याने तर ए बी सी या परंपरित प्रमाणात दिलेल्या होत्या आपण बरोबर के मानलं आणि के च्या रूपामध्ये आपण ए बी सी ए आणि बी च्या किमती करून घेतल्या आणि त्याच्या सहाय्याने आपण एल एच एस इक्वल टू आर एच एस दाखवलं।
म्हणून LHS इक्वल टू RHS अँड देअर फोर ए अधिक बी होल स्क्वेअर अपॉन ए बी इक्वल टू बी प्लस सी होल स्क्वेअर अपॉन बी सी. LHS आणि RHS आपल्याला दिलेले आहे, त्याच्यावरून आपण हे काढलेलं आहे. ओके, पुढचं बघा. आता ए अधिक बी अधिक सी इंटू ए वजा बी अधिक सी बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग. तर ए बी सी या संख्या पारंपरिक प्रमाणात आहेत हे दाखवा. आता उलट दिलेलं आहे आपल्याला, आपल्याला हे दिलेलं आहे बरोबर. आता काय करणार आहोत आपण, आपल्याला दोन कंस दिसत आहेत. आपण पहिला कंस फोडू, म्हणजेच ए गुणिले ए वजा बी अधिक सी अधिक बी गुणिले तोच दुसरा कंस अधिक सी गुणिले तोच कंस बरोबर हे घेतलं. गुणाकार करा ए गुणिले ए, ए गुणिले बी आणि ए गुणिले सी. तसंच या ठिकाणी बी गुणिले ए, बी गुणिले बी, बी गुणिले सी. ए वर्ग वजा ए बी अधिक ए सी अधिक ए बी वजा बी वर्ग अधिक बी सी अधिक ए सी वजा बी सी अधिक सी वर्ग बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग. आता बघा काय दिसतंय या ठिकाणी, वजा ए बी अधिक ए बी, त्यानंतर अधिक बी सी वजा बी सी, ए वर्ग ए वर्ग, त्यानंतर अधिक सी वर्ग अधिक सी वर्ग. आता लक्षात घ्या हे ऋण बी वर्ग आहेत आणि धन बी वर्ग आहेत, हे कॅन्सल होणार नाही कारण हे इथे गेल्यानंतर काय होणार, अधिक बी वर्ग. म्हणजेच ए सी अधिक ए सी, बघा ए सी वजा बी वर्ग अधिक ए सी बरोबर बी वर्ग हे शिल्लक राहिले. ए सी अधिक ए सी आणि हे बी वर्ग आपण तिथे नेऊ, दोन ए सी बरोबर दोन बी वर्ग, किंवा आपण ऋण बी वर्ग बरोबर ऋण दोन ए सी बरोबर. आणि म्हणून ऋण बी वर्ग बरोबर ऋण दोन ए सी, ऋण दोन बी वर्ग बरोबर ऋण दोन ए सी. दोन दोन चिन्ह पण कॅन्सल झालं, दोन दोन पण कॅन्सल झाले. बी वर्ग बरोबर ए सी म्हणजेच काय आहे, तर ए बी सी या संख्या प्रमाणात आहेत. ओके, बघा मगाशी उलट दिलेलं त्यावरून आपण ते सिद्ध केलं, आता असं दिलं त्यावरून आपण या संख्या प्रमाणात आहेत हे दाखवलेलं आहे. आता तीन संख्या पारंपरिक प्रमाणात आहेत, दोन संख्या दिल्या आहेत, तर तिसरी संख्या आपल्याला काढायची आहे. ए बरोबर तीन, सी बरोबर सत्तावीस, बी बरोबर किती. बी वर्ग बरोबर ए बी सी या तीन संख्या प्रमाणित पारंपरिक प्रमाणात आहेत. दे आर इन कंटिन्यूड प्रपोर्शन, देअरफोर बी वर्ग इज इक्वल टू ए सी, बी स्क्वेअर इक्वल टू ए सी. आपल्याला बी स्क्वेअर काढायचं आहे, ए आणि सी ची किंमत दिली आहे 3 × 27 that is equal to 81, b square equal to 81, therefore b is equal to 9. Square root घेतला आपण, b बरोबर 9. एक समीकरण आपण बघूया, आपल्याला या ठिकाणी उकल काढायची आहे. दिलेलं समीकरण आपण लिहून घेतलं, बरोबर k मानूया. आता बघा इथे 5x अधिक 12, इथे 5x वजा 12 आहे. चिन्ह बघा, ऋण 5x अधिक 12, धन 5x वजा 12, ऋण x ऋण 4, धन x धन 4 बरोबर. मग आता या ठिकाणी आपण जर योग क्रिया केली तर यांचा आपण काय करू शकतो, लोप करू शकतो. म्हणून समान गुणोत्तराच्या सिद्धांतानुसार एक्स वर्ग वजा 5x अधिक 12 अधिक 5x वजा 12 छेद 5x वजा 12 आपण या ठिकाणी केले बरोबर एक्स वर्ग वजा एक्स वजा 4 अधिक एक्स अधिक 4 योगक्रिया केली. आता ऋण 5x धन 5x गेले, धन 12 ऋण 12, इथे ऋण एक्स धन एक्स ऋण 4 धन 4 म्हणजेच एक्स वर्ग छेद 5x वजा 12 बरोबर एक्स वर्ग
छेद एक अधिक चार हे राहिले। आता या ठिकाणी बघा, लक्षात घ्या, जर x बरोबर आपण शून्य घेतलं तर काय होणार आहे, हे सत्य आहे, कारण शून्य भागिले पाच गुणिले शून्य म्हणजे शून्य, शून्य छेद बारा ऋण बारा बरोबर शून्य छेद चार, बरोबर, म्हणजेच हे सत्य आहे। आता x ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झिरो आपल्याला दिलेला आहे, म्हणजेच x बरोबर शून्य ही एक उकल आहे या समीकरणाची। आता x वर्ग छेद पाच एक्स वजा बारा बरोबर x वर्ग छेद एक अधिक चार, x ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झिरो सांगितले आपल्याला। जेव्हा x बरोबर शून्य नसेल तेव्हा x वर्ग बरोबर पण शून्य नसणार आहे, बरोबर। मग या ठिकाणी आपण जर या दोन्ही बाजूंना x वर्गाने भागलं तर काय होणार आहे, एक छेद पाच एक्स वजा बारा बरोबर एक छेद एक अधिक चार, x बरोबर शून्य नाही आहे तेव्हा भागलं, म्हणजेच तिरकस गुणाकार करून घ्या, एक अधिक चार बरोबर पाच एक्स वजा बारा, एक्स एक्स एका बाजूला, पाच एक्स वजा एक्स बरोबर चार अधिक बारा, बारा तिकडे गेले धन झाले, चार एक्स बरोबर सोळा आणि म्हणून एक्स बरोबर चार, म्हणजेच आपल्याला दुसरी उकल मिळाली चार, आणि म्हणून शून्य आणि चार ही दिलेल्या समीकरणाची उकल आहे। तर अशा प्रकारे आपण समान गुणोत्तराचा सिद्धांत वापरून या ठिकाणी या समीकरणाची उकल काढलेली आहे। पुढील संख्या परंपरित प्रमाणात आहेत का ते ठरवा, 9 12 16, a बरोबर 9, b बरोबर 12, c बरोबर 16। आता तीन संख्या प्रमाणात आहेत का ते ठरवायचे आहे, b वर्ग तीन संख्या प्रमाणात आहेत असं मानलं तर b वर्ग बरोबर ac, म्हणून 12 चा वर्ग बरोबर 9 गुणिले 16 a गुणिले c, 12 चा वर्ग 144 आणि 16 9 144, 144 बरोबर 144, म्हणून तीन संख्या 9 12 16 या पारंपरिक प्रमाणात आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथेच थांबणार आहोत, अशाच काही सुंदर सुंदर व्हिडिओ सहित पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात। तोपर्यंत थँक्यू, घरी रहा, सुरक्षित रहा।